नाते कृपा प्रसाद करावा। हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरु, भवाब्धीचे भव्यतारु तूच असी निश्चये। तू कामधेनु चिंतामणी, तू ज्ञाननभीचा वासरमणी, तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा। हे पुण्यवंता परम पावना, हे शांतिमूर्ति आनंद घना, हे चित्स्वरूपा परिपूर्ण, हे भेदरहिता ज्ञान सिंधो, हे विज्ञानमूर्ति नरोत्तमा, हे क्षमा शांतीचा निवासधामा, हे भक्तजनांचा विश्राम, प्रसीद प्रसीद मजप्रती। तूच सद्गुरु मच्छिंदर, तूच महात्मा जालंधर, तू निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर, कबीर शेख नाथ तू। तूच बोधला सांवता, तूच रामदास तत्वता, तूच तुकाराम साईनाथा, तूच सखा माणिक प्रभु। ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्य साची, ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते। कोणी आपणा म्हणती यवन, कोणी म्हणती ब्राह्मण, ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली। श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन, कुणी म्हणाले यदुभूषण, कुणी म्हणाले गुरुही। यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञानजेही। तैसे गुरुवरा आपणासी, जे ज्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी, ते तुम्हा म्हणतसे। मशीद आपुले वसती स्थान, बिंधा वाचून असती कान, फात्याच्या तरा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा। तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयाघन, निश्चय होत आमुचा मन की आपण हिंदू म्हणुनी। परी भेद हे व्यावहारिक, याते चाहतील तार्किक, परी जिज्ञासु भाविक, ज्ञान वाटे महत्वयांचे। आपुली आहे ब्राह्मस्थिती, जात गोतना आपणा प्रती, आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण। यवन हिंदूंचे विपट आले, म्हणून तदैक्य करण्या भले, मशीद अग्नीला स्वीकारिले, लीला भक्तांस दावावया। आपण जात गोतातीत, सद्वस्तु जी का सत, तीच तुम्ही साक्षात तरातीत साचकी। तर्क वितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे, तेथे माझे बापुढे शब्द टिकतील कोठुनी। परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला, का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी। म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन, ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे। संतांची योग्यता भली देवाहून आगळी, अजादुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या। हिरण्यकश्यपु रावणाला देवद्वेषे मृत्यू आला, तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने। गोपीचंदे उकिरड्यासी गाडिले जालंधरासी, परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद। उलट राजाचा उद्धार केला, चिरंजीव करूनी सोडिला, ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी। संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण, संत सुखद रोहिणी रमण कौमुदीती तत्कृपा। संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ, संत इक्षू रसाळ रसनभाळी तत्कृपा। संत सुष्ट दुष्टा प्रती समसमान निश्चिती, उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे। गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत, निर्मळ ते संदुकीत राहे लांब गोदे पासुनी। जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले, होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात। येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट, जीवात्मे हेच पट षडविकार मळत्यांचा। तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान, अवघ्या मळाते घालवून पावन करणे समर्था। आम्ही जन हे संसारी मळता हो वरच्यावरी, म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव।
गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशु त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन तरी त्या तरु लागून छाया तरु कोण म्हणे तुमच्या कृपे विण पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशाही सखा लाघला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराण संतांमुळेच मोठेपण लाघला श्रीहरीसी ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे नलगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा नलगे पाडसाचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले सवाहात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बीमोड केलात उदिने वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती असो आता गुरुराया दीनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मजलागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी अवांतराचे पूजेस साहित्याहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची शमवावया तहान जलन महिठाया वन्नी लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असती साचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना तेच पूजन दयाघना मान्य करा ह्या दासाचे आता प्रेमाश्रु करून तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची प्रेम भाव या सुमनाची माळा गळ्यात घालितो धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे धूप द्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुण उरती पाहण्याते अक्षयीचे जगास मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढूळपण मगती पवित्र सहजची दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन
देतो बैसावया कारण त्याचे करुणिया ग्रहण भक्ति नैवेद्य स्वी